अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात तालिबानी राजवटी विरोधात संघर्षाची पहिली ठिणगी पडली आहे. नागरिकांनी अफगाणिस्तानचा ध्वज हातात घेऊन मोर्चा काढलाय. या मोर्चावर तालिबानी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यात किमान 3 नागरिक ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मोर्चा काढल्यानंतर शहरातल्या मुख्य चौकातील टॉवरवरील तालिबानचा पांढरा झेंडा उतरवून तिथं पुन्हा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. मात्र तालिबाननं बळाचा वापर करून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार केला. यात 12 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते. तालिबान विरोधात मोर्चा काढण्यात आला, त्यावर बेछूट असा गोळीबार करण्यात आलाय. बंदुकीच्या जोरावर आवाज दाबण्याचा प्रयत्न झालाय. अफगाणिस्तानचा ध्वज हातात घेऊन मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चावर तालिबानी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यात किमान 3 नागरिक ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मोर्चा काढल्यानंतर शहरातल्या मुख्य चौकातील टॉवरवरील तालिबानचा पांढरा झेंडा उतरवून तिथं पुन्हा अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. तालिबाननं बळाचा वापर केला आणि मोर्चेकऱ्यांवर गोळीबार केला. यात 12 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.